नमस्कार शेतकरी बंधूंनो आणि कृषी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. बऱ्याचदा आपल्याला पाहायला मिळतं की शेतकऱ्याच्या साठवणीच्या धान्याची कीड आणि रोगांमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले दिसून येते. तर याच प्रकारच्या साठवणीच्या धान्यांना किडींपासून व रोगांपासून वाचवण्यासाठी आपण पाहणार आहोत साठवणीच्या धान्यातील किडींची ओळख आणि नियंत्रण कसे करायचे. आपण पाहणार आहोत राईस विविल म्हणजेच सोनकिडा. विविध भागांमध्ये हा वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. तांदूळ, ज्वारी, गहू, मका, कडधान्य आणि इतर बऱ्याच साठवणीच्या धान्यांमध्ये हा आढळून येतो. हा किडा दाण्याच्या आतल्या बाजूमध्ये अंडी घालतो व कोषधारणाही आतच पूर्ण करतो. याची अळी आणि प्रौढ धान्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करतात. हा आहे लेसर ग्रीन बोरर. हा किडाही दाण्याच्या आतल्या बाजूमध्ये अंडी घालतो व याची थर्ड इन्स्टारमध्ये असणारी अळी पुन्हा दाण्यामध्ये प्रवेश करते कोषधारणेसाठी. या किडीच्या प्रादुर्भावामुळे दाण्याच्या आतील भागाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले दिसून येते. हा आहे भुंगा. कडधान्य शेतामध्ये असतानाच भुंगा त्या दाण्याच्या आत अंडी घालतो. साठवल्यानंतर हीच आतील अळी धान्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करते. ही अळी दाण्यामध्येच कोषधारणाही पूर्ण करते. हा आहे खापरा बीटल. हा धान्यामध्ये अंडी घालतो. याची अळी धान्यांवर किंवा धान्यांच्या गोण्यांवर कोषधारणा करते. याचा प्रादुर्भाव धान्याच्या वरच्या थरावरच झालेला दिसून येतो. हा आहे अँग्विस मॉथ. हा पतंग दाण्याच्या आतमध्ये अंडी घालतो. याची अळी कोषधारणाही आतच पूर्ण करते. या अळीचा प्रादुर्भाव अळी बाहेर पडेपर्यंत दिसून येत नाही. धान्यावर अळींचे जाळे व अवशेष यामध्ये दिसून येतात. या किडींच्या अंडी भिंतींच्या भेगांमध्ये व धान्याच्या पोत्यांवर पाहायला मिळतात. कोषधारणाही धान्यामध्येच पूर्ण होते. या किडींमुळे धान्य पिठास दुर्गंधी प्राप्त होते. या किडी दाण्याच्या आतील भाग व तुकडे झालेले धान्य प्रामुख्याने खातात. लॉंग हेडेड फ्लोअर बीटल. हा पिठामध्ये अंडी घालतो व कोषधारणाही पिठामध्येच करतो, ज्यामुळे पिठामध्ये त्याचे अवशेष पाहायला मिळतात. तांदूळाच्या इतर उत्पादनांमध्येही हे आढळून येतात. हा आहे सॉटूथ ग्रीन बीटल. या प्रकारची कीड पिठामध्येच अंडी घालते व याची अळी कोषधारणाही पिठामध्येच पूर्ण करते, ज्यामुळे पिठाची खाण्यासाठीची योग्यता कमी होते. इंडियन मिलमॉथ. धान्यावर किंवा पिठांमध्ये किंवा इतर अन्नपदार्थांवर या पतंगाची अंडी दिसून येतात. याचे कोषही चिटकलेल्या अवस्थेत सापडतात. यामुळे पिठामध्ये अंड्यांचे अवशेष व जाळ्या पाहायला मिळतात. साठवलेल्या धान्याला लागणाऱ्या मुंग्यांमुळे त्याची गुणवत्ता कमी होते. धान्यामध्ये पिठाचे कण पडून त्याचे मोठे नुकसान झालेले पाहायला मिळते. मोठमोठ्या गोदामांतील धान्य साठ्याला मोठ्या प्रमाणावर नुकसान पोहोचवतात ते उंदीर. एक उंदीर दिवसाला 10 ग्रॅम एवढे धान्य खातो. अशा धान्य सेवनामुळे मानवी आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. वाळवल्यानंतर यामध्ये कुठल्याही प्रकारची कीड राहत नाही, म्हणून धान्य साठवण्यापूर्वी प्रखर उन्हात वाळवून घ्यावे. धान्य साठवण्यापूर्वी ज्या आपण गोण्यासाठी वापरणार आहोत त्या साठवण्यापूर्वी स्वच्छ करून घ्याव्यात, कारण की त्यामध्ये किडींनी अंडी घातलेली असू शकतात. साठवलेले धान्य व्यवस्थितरित्या झाकण्यात यावे. धान्य साठवताना त्यामध्ये कडुलिंबाची पाणी, हळद, मीठ, राख यांपैकी एक मिसळले असल्यास किडींना रोखण्यास मदत होते. या पारंपरिक पद्धतीनंतर बाजारामध्ये उपलब्ध आहेत सेल फॉस, रॉयल फॉस व अनेक रसायने जे साठवणीच्या धान्यातील किडींना रोखतात. बाजारामध्ये उपलब्ध असणाऱ्या विविध सापळ्यांचा उपयोग करूनही आपल्याला बऱ्याच किडींचे नियंत्रण करता येऊ शकते. गोदामांमध्ये किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्यांची स्वच्छता, विविध फवारण्या करणे गरजेचे आहे. उंदरांना रोखण्यासाठी रॅट ग्लू बोर्ड किंवा बेट ट्रॅपचाही वापर करता येऊ शकतो. अशा प्रकारे काढणीपासूनच धान्यामध्ये किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध पद्धतींचा वापर करता येतो. या पद्धती मोठ्या प्रमाणावर सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला हव्यात.